म्हैसाळ कालव्यामध्ये गेलेल्या जमिनी आणि या जमिनीच्या शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी वेट अँड वॉच म्हणायची वेळ आली. आमदार सावंत यांच्या कार्यालयासमोर यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा सलीम गवंडी यांनी दिलाय. सदर जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक समितीचे सदस्य युवा नेते सलीम गवंडी शेतकऱ्यांना घेऊन अनेक वेळा आंदोलन करत होते. प्रशासनासोबत संदर्भात चर्चाही घडवून आणायचे निव्वळ आश्वासन देत असलेल्या उद्या 12 जुलै रोजी शेतकऱ्यांना घेऊन विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की वारंवार लेखी तोंडी प्रत्यक्ष संबंधित पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना भेटून उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चा सुद्धा करण्यात आली असून कोणतीही ठोस निर्णय वा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत. नोटीस देऊन गेले 10 ते 12 दिवस मुख्य कालवा इथं झालेला आहे, मात्र इथं गेलेल्या जमिनीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जस्ट वेट अँड वॉच मानायची वेळ आली आहे. तेव्हा या संदर्भात सखोल चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे मागणी करून कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं सलीम गवंडी यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. म्हैसाळ सावाटप्पा मुख्य कालवा अंतर्गत गोलेश्वर तालुका जत येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सहाव्या टप्प्याच्या मुख्य कालव्यामध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना गेली 2009 पासून सदर जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक समितीचे सदस्य युवा नेते सलीम गवंडी शेतकऱ्यांना घेऊन अनेक वेळा आंदोलन करत होते. प्रशासनासोबत संदर्भात चर्चाही घडवून आणायचे निव्वळ आश्वासन देत असलेल्या उद्या 12 जुलै रोजी शेतकऱ्यांना घेऊन विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की वारंवार लेखी तोंडी प्रत्यक्ष संबंधित पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना भेटून उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चा सुद्धा करण्यात आली असून कोणतीही ठोस निर्णय वा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. नोटीस देऊन गेली 10 ते 12 दिवस मुख्य कालवा इथं झालेला, मात्र इथं गेलेल्या जमिनीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जस्ट वेट अँड वॉच मानायची वेळ आली आहे. तेव्हा या संदर्भात सखोल चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सदर जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक समितीचे सदस्य युवा नेते सलीम गवंडी शेतकऱ्यांना घेऊन अनेक वेळा आंदोलन करत होते. प्रशासनासोबत संदर्भात चर्चाही घडवून आणायचे निव्वळ आश्वासन देत असलेल्या उद्या 12 जुलै रोजी शेतकऱ्यांना घेऊन विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की वारंवार लेखी तोंडी प्रत्यक्ष संबंधित पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना भेटून उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चा सुद्धा करण्यात आली असून कोणतीही ठोस निर्णय वा संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन किंवा त्याचा पाठपुरावा करून ज्या शेतकऱ्यांच्या जमीन कॅनलमध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा ही माझी त्यांना विनंती आहे.